नमस्कार. आरोग्यदायी जीवनसत्वे विभाग एक प्रकरण 5 ब 9 जीवनसत्व फॉलिक ऍसिड रक्तक्षय टाळण्यासाठी. ब 9 जीवनसत्व याला फॉलिक ऍसिड, फोलॅसिन किंवा फोलेट असेही म्हणतात. कोंबड्यांच्या पिल्लांच्या वाढीसाठी ते आवश्यक आहे असे 1938 साली लक्षात आले. इतर प्राणी आणि माणसे यांना सुद्धा ते आवश्यक आहे हे नंतर लक्षात आले. गरोदरपणातील रक्तक्षय आणि स्प्र्यू हा आतड्यांचा आजार फॉलिक ऍसिड दिल्याने बरा होतो हे 1945 साली डीटी स्पॉइस याने प्रथम सिद्ध करून दाखवले. नंतर अनेक शास्त्रज्ञांनी त्याला मान्यता दिली. फॉलिक ऍसिडचे पिवळसर खडे असतात. पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात ते विरघळते. ऍसिडमध्ये ते स्थिर असते, परंतु अल्कली पदार्थात टाकले किंवा नुसते तापवले तरी नष्ट होते. म्हणून अन्न शिजवताना त्याचा नाश होतो. सल्फा औषधे, सूर्यप्रकाश आणि अन्न पदार्थांवरील प्रक्रिया यात ते नष्ट होते. जेजुनम आणि लहान आतडे या भागातून फॉलिक ऍसिडचे शोषण होते. यकृतामध्ये ते साठवले जाते. यकृताच्या एकूण वजनाच्या प्रत्येक किलोमागे 5 ते 15 मिलीग्राम इतका याचा साठा असतो. मलमूत्रातून ते बाहेर टाकले जाते. उरलेला भाग पेशी आपल्या गरजेनुसार वापरतात आणि त्यांनी टाकून दिलेला भाग त्वचेची साल्टे निघतात त्यातून बाहेर टाकला जातो. याची रोजची गरज. पुरुष 100 माग्राम, स्त्री 100 माग्राम, गरोदर स्त्री 400 माग्राम, प्रसूतीनंतर 150, मूल 80, बालक 25. शरीरातील कार्य. रक्तामधील लाल पेशींची संख्या वाढण्यासाठी फॉलिक ऍसिड आणि B12 जीवनसत्व या दोन्हींची गरज असते. शरीरातील प्रत्येक पेशीच्या वाढीसाठी आणि विभाजनासाठी फॉलिक ऍसिड अत्यंत आवश्यक आहे. संज्ञा वाहिन्यांच्या प्रक्षेपकाच्या निर्मितीसाठी सुद्धा ते आवश्यक असते. रिबोन्युक्लिक ऍसिड आणि डिऑक्सी रिबोन्युक्लिक ऍसिड, RNA आणि DNA यांच्या निर्मितीसाठी फॉलिक ऍसिडची गरज असते. अनुवंशिकता ही या RNA आणि DNA वर अवलंबून असते. प्रथिनांचे रूपांतर करण्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी याची आवश्यकता असते. फॉलिक ऍसिडमुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. त्वचा आणि केस निरोगी राहतात. केस अकाली पांढरे होत नाहीत आणि गळत नाहीत. गरोदरपणा स्त्रीसाठी त्याचप्रमाणे गर्भाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेले हे एकमेव जीवनसत्व आहे. प्रसूती सुलभ होण्यासाठी भरपूर फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या तर त्यातून फॉलिक ऍसिड पुरेसे मिळते. कशातून मिळते? डाळी आणि हिरवा हरभरा यामध्ये भरपूर फॉलिक ऍसिड असते. पालक पुदिन्यात आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये हे असते. फोलॅसिन या शब्दाचा अर्थच पान असा आहे. म्हणून हिरव्या पालेभाज्या फॉलिक ऍसिडसाठी लक्षात ठेवणे सोपे आहे. आले आणि मटण यामध्ये सुद्धा फॉलिक ऍसिड असते. अभावाची लक्षणे. गरोदरपणात स्त्रियांना रक्तक्षय होतो. त्याचे महत्वाचे कारण फॉलिक ऍसिडचा अभाव हे असते. गंभीर त्वचा रोग, केस गळणे, रक्ताभिसरणात बिघाड होणे, त्वचेवर पांढरे तांबूस डाग पडणे, शारीरिक आणि मानसिक थकवा वाटणे ही या जीवनसत्वाच्या अभावाची लक्षणे आहेत. अचानक गर्भ पडून जाणे, कष्टप्रद प्रसूती आणि मुलाचा जन्मताच मृत्यू हे सुद्धा फॉलिक ऍसिडच्या अभावामुळे होते. ब 9 जीवनसत्वाच्या अभावामुळे पुरुषांमध्ये कामवासना जागृत होत नाही. एका पाहणीवरून असे लक्षात आले आहे की 2/3 वृद्ध रोग्यांमध्ये आणि 1/3 मानसिक रुग्णांमध्ये फॉलिक ऍसिडचा अभाव असतो. भ्रमिष्ठपणा हा सुद्धा फॉलिक ऍसिडच्या अभावाने होतो. एपिलेप्सीसाठी आकडी जी औषधे दिली जातात त्यामुळे शरीरातील फॉलिक ऍसिडचे प्रमाण कमी होते. गर्भनिरोधक गोळ्या, पायरीमेथामाइन, मलेरिया प्रतिबंधक, सल्फा औषधे आणि दारू पिणे यामुळे फॉलिक ऍसिडचा अभाव निर्माण होतो. गुणधर्म आणि उपयोग. काही विशिष्ट मानसिक विकृतीमध्ये फॉलिक ऍसिड दिल्याने चांगला उपयोग होतो. या रुग्णांमध्ये मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया नावाचा फॉलिक ऍसिडच्या अभावामुळे होणारा रक्तक्षय आढळून आला तेव्हा हे लक्षात आले. मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. गरोदरपणात आणि तहान्या मुलांना हा रक्तक्षय होतो. आहारातील फॉलिक ऍसिडच्या अभावामुळे तो होतो. रोज 5000 ते 10000 माग्रा फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्याने तो बरा होतो. गरोदरपणात रोज 400 माग्रा फॉलिक ऍसिड या प्रमाणात घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. काही जन्मजात व्यंगे फॉलिक ऍसिडने टाळता येतात असे अमेरिकन तज्ञांचे मत आहे. स्प्र्यू हा एक आतड्याचा आजार आहे. रक्तक्षय आणि जुलाब अशी त्याची महत्वाची लक्षणे आहेत. पचन आणि शोषण न झालेले स्निग्ध पदार्थ मोठ्या प्रमाणात मळावाटे निघून जातात. 25 मिलीग्राम किंवा 25000 माग्रा फॉलिक ऍसिडचे इंजेक्शन रोज दिल्याने हा रोग बरा होतो. अन्नाचे पचन आणि शोषण नीट होत नसल्याने फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देऊन काही उपयोग होत नाही.
इंजेक्शनने मात्र थोड्या दिवसात गुण येतो. नंतर गोळ्या आणि ब जीवनसत्व युक्त आहार दिल्यास पचन सुधारते. वारंवार गर्भपात, यावर फॉलिक ऍसिडने उत्तम गुण येतो. पहिल्या महिन्यापासून लोह आणि बी 12 जीवनसत्वासोबत 10,000 मग्रा फॉलिक ऍसिड रोज घ्यायला हवे. मतिमंदपणा, मतिमंद मुलांमध्ये फॉलिक ऍसिड दिल्याने बरीच सुधारणा दिसून येते. ज्या मुलांना झटके येतात त्यांना 5,000 मग्रा फॉलिक ऍसिड रोज 3 वेळा दिल्यास चांगला गुण येतो. काही मानसिक रुग्ण बरे झाल्याची पण उदाहरणे आहेत. त्वचेवरचे तांबूस डाग, फॉलिक ऍसिड आणि ब12 जीवनसत्वाच्या अभावामुळे चेहऱ्यावर, तोंडामध्ये, काखेमध्ये, मांड्यांवर आणि पंजांवर तांबूस डाग दिसतात. गरोदर स्त्रियांमध्ये आणि गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या स्त्रियांमध्ये हे डाग प्रामुख्याने दिसतात. 10 मिलीग्राम किंवा 10,000 मग्रा फॉलिक ऍसिड आणि 100 मग्रा ब12 जीवनसत्व रोज 3 वेळा दिल्यास डाग जातात. गाऊट, बहुतेक वेळा जीवनसत्वयुक्त आहार दिल्याने हा बरा होतो. 10 ते 40 मिलीग्राम फॉलिक ऍसिड रोज दिल्याने सुद्धा गुण येतो. सावधगिरीच्या सूचना, फॉलिक ऍसिडचे दुष्परिणाम नाहीत, परंतु कधी कधी मेगालोब्लास्टिक ॲनिमिया आणि एपिलेप्सी यामध्ये फॉलिक ऍसिड दिल्यानंतर रोगाची लक्षणे वाढतात. गाऊटवर उपचार करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ब9 जीवनसत्व फॉलिक ऍसिडयुक्त पदार्थ, प्रत्येकी 100 ग्राम खाद्यभागातील प्रमाण. गहू कणिक 12 ते 1 मग्रा, ज्वारी 14, बाजरी 14.7, मका 14, चवळी 69, उडीद डाळ 24, तुरडाळ 19, मसूर 14.5, मुगडाळ 24.5, हरभरे 34, हरभरा डाळ 32, हरभरे भाजलेले 22, कडीलिंब 23.5, गवार 50, पालक 51, भेंडी 25.3, माठ 41, सुरण 16, फरसबी 15.5, तीळ 51, भुईमूग 16, खोबरे सुके 15.3, अंडी 70.3, यकृत बकरीचे 65.5, यकृत बोकडाचे 61.2. ब12 जीवनसत्व सायनो कोबा लॅमिन, लाल पेशींच्या वाढीसाठी. इसवी सन 1948 साली ग्रेट ब्रिटनचे EL स्मिथ आणि अमेरिकेचे LF पार्कर यांनी स्वतंत्रपणे यकृतामधून ब12 जीवनसत्व वेगळे काढले. 1964 साली रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे हॉस्किन यांनी ब12 जीवनसत्वाचे रासायनिक सूत्र शोधून काढले. त्यांना असे वाटले की बुरशी आणि जीवाणू सुद्धा ब12 भरपूर प्रमाणात उत्पादन करतात. पर्निसियस ॲनिमिया नावाच्या रक्तशयात ब12 जीवनसत्व अत्यंत गुणकारी असून 1 ग्रामचा 10 लाखावा भाग इतक्या अत्यल्प प्रमाणात देऊन सुद्धा ते प्रभावी ठरते. अन्नाचे पचन होताना ब12 शोषण झाले नाही तर अभावाची लक्षणे दिसतात. कुपोषण हे कारण बहुधा नसते. ब12 जीवनसत्व पाण्यात सहजपणे विरघळते. उष्णतेमुळे ते नष्ट होत नाही. अल्कली किंवा ऍसिड यामुळे मात्र त्याचा नाश होतो. सूर्यप्रकाश, अल्कोहोल, इस्ट्रोजेन आणि झोपेच्या गोळ्या यामुळे सुद्धा ते नष्ट होते. कुपोषणापेक्षा जीवनसत्वाचे शोषण न झाल्यामुळे शरीरात अभावाची लक्षणे दिसतात. याच्या शोषणासाठी जठरामध्ये पुरेसा पाचक रस असणे आवश्यक असते. अन्नात कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर असतील तर ब12 जीवनसत्वाचे शोषण सुलभतेने होते. हे जीवनसत्व यकृतामध्ये साठवले जाते. रोज 30 मग्रा ब12 जीवनसत्व मूत्रावाटे बाहेर टाकले जाते. 100 मग्रा B12 जीवनसत्वाचे इंजेक्शन दिले तर त्यातील 90% वाया जाते. आतड्यात त्याचे शोषण होत नसल्यामुळे अन्नातील ब12 जीवनसत्व मळावाटे बाहेर टाकले जाते. आईच्या दुधातून सुद्धा ते पाझरते. त्याचा बाळाला उपयोग होतो. याची रोजची गरज, पुरुष 1 मग्रा, स्त्री 1 मग्रा, मुले 0.2 ते 1, बाळे 0.2. शरीरातील कार्य, ब6 जीवनसत्वाप्रमाणेच ब12 सुद्धा रक्तातील लाल पेशींच्या निर्मितीसाठी आणि वाढीसाठी आवश्यक असते. मध्यवर्ती चेतासंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी ब12 जीवनसत्वाची गरज असते. ते मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवते, शरीराचा तोल सांभाळते, चिडचिडेपणा कमी होतो. कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांच्या सुयोग्य वापरासाठी ब12ची मदत लागते. हे मुलांच्या वाढीला मदत करते, मुलांची भूक सुधारते. हे जीवनसत्व शरीरातील अनेक रासायनिक कार्यात भाग घेते. जंतूंशी लढणाऱ्या पेशी हाडांमध्ये तयार होतात. त्यांच्या वाढीसाठी आणि त्यांना कार्यक्षम करण्यासाठी ब12 जीवनसत्वाची आणि फॉलिक ऍसिडची अत्यंत गरज असते. कशातून मिळते? मटण, यकृत, अंडी, कालवे आणि दुधापासून केलेले पदार्थ यामध्ये ब12 जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
म्हणून शाकाहारी माणसाने दूध भरपूर प्यायला हवे. अभावाची लक्षणे. ब12च्या अभावामुळे पर्निसियस अॅनिमिया होतो, त्यामुळे मुलांची भूक मंदावते आणि वाढ खुंटते. ती सतत थकल्यासारखी दिसतात, तोंड येते, हातापायांना बधिरपणा येतो, मन एकाग्र होत नाही, बौद्धिक शक्ती कमी होते. या जीवनसत्वाच्या अभावाचा परिणाम प्रत्येक पेशींवर होतो. परंतु हाडात जिथे रक्तातल्या लाल आणि पांढऱ्या पेशी तयार होतात, तिथे आणि पचन संस्थेवर म्हणजे आतड्यांवर सर्वात जास्त गंभीर परिणाम होतो. मेंदूवर आणि संज्ञा वाहिन्यांवर परिणाम होऊन पुढे संज्ञा वाहिन्यांचा ऱ्हास होतो. गुणधर्म आणि उपयोग. मन एकाग्र न होणे, मानसिक विकार, शारीरिक थकवा, निद्रानाश, भूक न लागणे, जीवनसत्वाच्या अभावामुळे वजन कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे यावर 7-150 माग्रा ब12 जीवनसत्वाच्या गोळ्या किंवा औषध घ्यावे. ब12च्या आतड्यांमध्ये पूर्ण पचन होत नाही म्हणून बरेच डॉक्टर 100-1000 माग्रा ब12चे इंजेक्शन देतात. रक्तक्षय. पर्निसियस अॅनिमियामध्ये ब12 जीवनसत्वाची इंजेक्शने दिल्याने पूर्ण आराम पडतो. 1000 माग्राची इंजेक्शने आठवड्यातून 2 हिमोग्लोबिन वाढेपर्यंत द्यावी लागतात. दर 6 आठवड्यांनी हे घ्यावे लागते. बरेचसे ब12 जीवनसत्व मूत्रावाटे वाया जाते म्हणून डोस जास्त वाढतो. तरी सुद्धा अगदी सुरुवातीला आठवड्यातून 2 जास्त इंजेक्शने देऊ नयेत. पाठीच्या मणक्यातून मेंदूपासून खालपर्यंत जाणाऱ्या मज्जारज्जूचा स्पायनल कॉर्डचा ऱ्हास झाला असेल तर वरील प्रमाणातच इंजेक्शने घ्यावी लागतात. धूम्रपान. संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की धूम्रपान करणाऱ्या माणसांमध्ये ब12 जीवनसत्वाचे आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण कमी असते. ब12 जीवनसत्व आणि फॉलिक ऍसिड दिल्याने त्यांचा पर्निसियस अॅनिमिया बरा होतो. दुष्परिणाम. मोठ्या प्रमाणात ब12 घेऊनही त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. ब12 जीवनसत्व सायनोकोबॅलॅमिन युक्त खाद्यान्ने प्रत्येकी 100 ग्राम. अंडे पिवळा बलक 4.4 माग्रा. अंडे पूर्ण 1.8 माग्रा. कोळंबी ताजी 9. मटण 2.6. मांस बोकडाचे 2.8. मांस म्हशीचे 1.7. यकृत शेळीचे 91.9. यकृत बोकडाचे 90.4. दुधाची पावडर स्किम्ड 0.83. दूध म्हशीचे 0.14. दूध गाईचे 0.14. दही गाईचे 0.13. दही म्हशीचे 0.10. धन्यवाद.